कलिंग करताना आम्ही इंटेरियरपासून डीप विचार केला, प्रत्येक गोष्टीत आम्ही विचार केला आहे, असं नुसतं केलं नाही, एक चांगलं आर्किटेक्ट हे केलं, त्याची डिझायनिंग बघितलं आणि आम्हाला काहीतरी वेगळं टाईपचं डिझाईन पाहिजे होतं, जे सगळीकडे जे कॉमन डिझाईन आहे तसं नाही, त्यामुळं आर्किटेक्ट पण वेगळा घेतला, त्याच्यामुळे त्याचं डिझायनिंग आम्ही घेतलं, ते डिझायनिंग फायनल केलं आणि फ्रीज केलं आणि त्या हिशोबाने काम केलं. नंतर काय होतं, माणसांना पहिलं अट्रॅक्ट करण्यासाठी तुमचं दुकान तर चांगलं दिसलं पाहिजे, हॉटेल तर चांगलं दिसलं पाहिजे, त्यामुळं ते केलं. त्यानंतर दुसरी क्वालिटी आहे, जेवण तुम्ही काय देता. त्यावेळेला पुण्यामध्ये एक आपलं नॉर्मल बटर चिकन, पालक पनीर, चना भटोरा वगैरे आणि असल्याच लिमिटेड गोष्टी होत्या नॉनव्हेजमध्ये. मी तसं केलं नाही, मला याच्यात बदल करायला पाहिजे, काहीतरी वेगळं करायला पाहिजे, तर तुमच्याकडे लोक येतील. कारण माझं हॉटेल हे गल्लीमध्ये, मेन रोडला हॉटेल नाही आहे, गल्लीमध्ये हॉटेल आहे, तर गल्लीमध्ये लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी काहीतरी आपण वेगळ्या टाईपचं जेवण द्यायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, मुंबईला मी खूप चांगले चांगले हॉटेल्स जे आहेत, फर्स्ट ग्रेड हॉटेल्स आहेत, त्या हॉटेलमध्ये मी व्हिजिट केलं. नंतर एक कन्सल्टन्सी घेतला मुंबईचा, जो मुंबईचा कन्सल्टन्सी घेतला त्याची माझी चांगली नंतर मैत्री झाली, तोही आमच्या साऊथ इंडिया साऊथमधला होता, त्याच्यावर चांगले माहिती आहे. त्याचं जे हॉटेल होतं ते सर्व हटके होतं, जिथं तर त्यांनी मॅनेजमेंट केलं ते हट जरा वेगळंच होतं. मी त्याला आणला, त्याला आणल्यानंतर त्याच्याकडनं सगळं डिश, म्हणजे टोटल पुण्यामध्ये कॉमन डिश सारखं काही ठेवलं नाही आहे, सगळंच वेगळं, ग्रेव्हीपासून सगळं वेगळं. पुण्यामध्ये दोन त्यावेळेला एक दोन टाईपचं ग्रेव्ही करायचं, फक्त रेड ग्रेव्ही आणि व्हाईट ग्रेव्ही. मी रेड ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही, येल्लो ग्रेव्ही असे सहा ग्रेव्ही केले. त्यामुळं तुम्हाला माझ्याकडे खाल्लेलं एक डिश आहे ना, ते दुसरं डिश काय, आपण एक डिश खातो तर दुसरं डिश खातो सेम टेस्ट येतं, फक्त व्हेजला पण टेस्ट तुम्ही तसं नाही. मी माझं प्रत्येक डिशला वेगळं टेस्ट यायला पाहिजे हे मी पहिल्यापासून ते विचार केले. कस्टमर येण्यासाठी काय करायचं, त्यामुळं काय आलं, माझ्याकडं कस्टमरला एकदम वेगळ्या टाईपची टेस्ट मिळाली, टोटल टेस्टच वेगळे, माझं इन्ग्रेडियंट सगळं वेगळे. जे आधी नॉर्मली जे इन्ग्रेडियंट्स वापरत तसे इन्ग्रेडियंट्स केले नाही, टोटल वेगळंच दिले इन्ग्रेडियंट, त्यामुळे टेस्ट डेव्हलप झाली. इन्ग्रेडियंट कॉस्टली होते, ठीक आहे, कस्टमरला जर आपण थोडं रेट जास्त लावलं तर ते देतील, पण जेवण जर वेगळं असेल तर ते माझ्याकडे येतील. म्हणून आधी एवढे वर्ष, मी आज जवळजवळ 28 वर्ष झाले, 28 वर्षामध्ये मी कायम अपग्रेड करत गेलो. माझ्या प्रत्येक वेळा काही नवीन आलं की कॉम्बिनेशन चेंज केलं, पण डाउनग्रेड नाही, काही करताना अपग्रेडेशनच विचार केला. सी फूडचं आता सगळीकडं सी फूड एक म्हणजे मालवणी पद्धतीची आपल्या गोवन टाईपचं सी फूड आहे, जे आपल्या सीशोरचं जे तिकडे हे सगळे सी फूड सगळीकडे मिळत होतं, पण साऊथ इंडियन सी फूड कोणी देत नव्हतं. साऊथ इंडियन सी फूड पण ते एक वेगळी टेस्ट आहे, टोटल वेगळी टेस्ट आहे, जे आपल्या महाराष्ट्रीयन मालवणीसारखा नाही आहे, त्याची टेस्टच वेगळी, इन्ग्रेडियंट्स पण वेगळे. मग ते मी आणलं इथं, ते मी आणलं, त्याच्यावर निर्दोसा आणला, त्याच्यावर अप्पम आणला, जे आमच्या घरी आम्ही करत होतो ते इंट्रोड्यूस केलं. हॉटेलमध्ये नाही मिळते हे डिश, हॉटेलमध्ये कुठं मिळत नव्हती, साऊथ इंडियन कोणी मिळतात, कारण साऊथ इंडियन एक छोटं हॉटेल असायचं, ते तिकडंच आपले आमचे कामगार जे साऊथचे ते तिथं त्या जेवायला जायचे, कारण तिकडं त्यांचं घरच्यासारखं जेवण मिळायचं, ते महाराष्ट्रात त्यांना ते इकडचं जेवण साऊथ इंडियन लोकांना आवडत नव्हतं. तर मी असं विचार केला का साऊथ इंडियन करायचं, पण मी एक्सपेक्ट साऊथ इंडियन लोकांना केलं नाही, मी म्हटलं जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांना आपला टेस्ट डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे माझ्या डोक्यात ते होतं की त्यांना हे शिकवायला पाहिजे खायला, म्हणजे एकदा त्यांनी ते साऊथ इंडियन डिश टेस्ट केली मग ते सगळे विसरून जातील, कारण ह्याच्यामध्ये मसालाच काही नाही, चारच मसाला, नारळाचं बेसिक असतं आणि लवंग, दालचिनी आणि ह्याच्यामध्ये धनिया पाव, दुसरं काहीच नाही आहे आमच्याकडे, दुसरं काही गरम मसाला पण नाही आहे, त्यामुळं पोटाला त्रास नाही. तुम्ही सकाळी जर ते जेवलं, संध्याकाळी जेवलं तरी तुम्हाला पोटाला त्रास होत नाही आणि हायजेनिक आहे आणि कमीत कमी मसालामध्ये आणि तेल नाही. आमच्या साऊथ इंडियनच्या कुठल्याही डिशला तेल नसतं, तर्री नसते, कारण लोक हेल्थ कॉन्शियस, त्या दृष्टीने मी ते साऊथ इंडियन आणि ते इतकं पॉप्युलर झालं, कारण ते साऊथ इंडियन कुठंच मिळत नव्हतं. आम्हाला लोक यायला इडली वडा सांबर तेच, पण नॉनव्हेजमध्ये कोणी, आणि आम्ही साऊथ इंडियन मेन कोर्स नाही, आणि सी फूडला आम्ही फार फेमस आहे, म्हणजे उडुपी, बँगलोर हे सगळं सी शोरलाच आहे आमचं, त्यामुळं आमचं जेवण जे आहे ते इथं मी इंट्रोड्यूस केलं आणि लोकांना त्याचं अट्रॅक्शन दिलं की बाबा तुम्ही साऊथ इंडियन पण खाऊ शकता, पण एकदा टेस्ट करा. आणि जो माणूस एकदा टेस्ट करतो तर त्याला तो त्याच्याशी एकदम परमनंट आमचा तो कस्टमर होतो. आणि दुसरी गोष्ट, म्हणजे साऊथ इंडियन सगळ्या डिशमध्ये नीर डोसा आणि अप्पम बरोबर ते चालतं, म्हणजे तुम्ही रोटी, चपाती हे नॉर्मल इकडचं डिश आहे, पण मी काय केलं, आता आमचं नीर डोसा आणि अप्पम हे सगळ्यांना आवडायला पाहिजे, तर मी आता ज्यांनी पालक पनीर पण घेतलं
तर त्याला मी सांगतो तुम्ही ती रोटी जेवजी नीड हो सगळ्या, तेवढे नको नको. आम्ही त्यांचा दोन पीस देतो, आवडला नाही ना आपण रोटी आहेच नाही, ह्याचं बिल चार्ज करत नाही. असं मी लोकांना दिलं आणि आज माझ्याकडं पालक पनीरला पण नीड डोसा आपण चालतं, आलू मटरला पण नीड डोसा आपण चालतं, बटर चिकनला पण लोक घेतात. त्यामुळे माझं नीड डोसा आपणचं सेल वाढला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे ना, ते पचायला फार हलकं, जसं फार हलकं आहे, जसं हां रोटी जरा हेवी होतं हे पचायला फार हलकं आहे. त्यामुळे तो एक आवड डेव्हलप मी केला. नंतर मग चिकन पुली मुंची अजून इंट्रोड्यूस करायला लागलो, नवीन नवीन जे आमच्या साऊथचे डिश आहे ती इकडं आले नाही. घी रोस्ट, मटर चिकन घी रोस्ट, फिश घी रोस्ट, प्युअर घीमध्ये केलेलं असतं ते अजून लोकांना फ्लेवर हे कुठं मिळतच नाही. ते असे आम्ही साऊथ इंडियन जे काय लोकांनी खाल्लं नाही ते आमच्या इथं डेव्हलप केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडं 5% लोक साऊथ इंडियन खातात, साऊथ इंडियन लोक येतात, बाकी 95% महाराष्ट्रीयन लोक ते घेऊन जातात. हे मी महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हे टेस्ट डेव्हलप केलं. सकाळी आम्ही आलो तर माझ्याकडं छोट्या छोट्या वाटीमध्ये 5-7 ग्रेव्हीचं सॅम्पल येतं. मी आल्या आल्या ते तिकडनं फ्रेश ग्रेव्ही येतं, त्याचा चमचेने टेस्ट करतो. ती दहशत आजपर्यंत ठेवलेली, कारण आजही रोज आज मी इथं जेव्हा मी हॉटेलमध्ये एंट्री केलो 10 मिनिटात माझ्यासमोर ते 5-7 ग्रेव्हीचं सगळं छोटे छोटे ह्याच्यामध्ये येणार. एक एक चमचा दिलेली चमचा असं छोटं ते टेस्ट केलं की आपण लक्षात येतं की ते त्यांनाही लक्षात येतं की दररोज मालकून हे टेस्ट करतो. त्यामुळे तिथं आणि ग्रेव्ही बेसिक टेस्ट केलं ना मग तुमचं जेवण परफेक्ट आहे. माझ्या रेस्टॉरंटमध्ये जवळजवळ 70% फॅमिली क्राऊडच आहे, सगळे फॅमिली क्राऊड आहेत. म्हणजे आज एक गेलं की तो दुसऱ्यांना सांगतो. त्यामुळे आज 28 वर्ष झालं, 28 वर्षामध्ये मी आमचं कलिंगा रेस्टॉरंट इतकं पॉप्युलर व्हायचं कारणच ते टेस्टमध्ये फरक नाही, एनहान्समेंट आहे, अपग्रेडेशन आहे, पण डाऊनग्रेड नाही कधी. मी गेले आज 25 वर्षापूर्वी मी सजेशन स्लिप असं एक प्रिंट केलं, त्याच्यामध्ये मी त्यांना सांगतो जेवणाची तुम्ही हे सांगा एक्सलेंट आहे का, गुड आहे का, फेअर आहे, तुम्ही सगळं त्याच्यामध्ये कॉलममध्ये तुम्ही फिल करायचं. आणि तुमचं नाव, ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल आय डी असेल काय द्यायचं. पहिलं ईमेल आय डीचं एवढं नव्हतं, फोन नंबर किंवा लँडलाईन नंबर काय असेल द्यायचं आणि बड्डेट टाकायचा. त्यावेळेला मी आम्ही बड्डेट घ्यायचो. तर हे मी फॉर्म भरून घेतो, ते त्या वस्तूत आजपर्यंत माझ्या कलिंगाला आजपर्यंत मी सजेशन फॉर्म घेतो. सजेशन फॉर्ममध्ये काय होतं, 50 फॉर्म भरतात, काही लोक भरत नाही, ते म्हणतात अरे आम्ही 20 वर्षाचं काय आहे काय आम्हाला काय गरज नाही. तरी मी आमच्या मॅनेजरला स्टाफला सांगतो की त्यांना सांगा साहेब आजचं आम्ही जर फॉर्म तुम्हाला का देतो, आज काय तुम्हाला प्रॉब्लेम झाला आहे, आज काय तुम्हाला प्रॉब्लेम झाला आहे. त्याच्यामुळं माझं 70-80% काही असेल तर मला ते माझ्या तोंडावर काय बोलणार नाही की आमच्या मॅनेजरला सांगणार नाही, पण त्याच्यामध्ये लिहितात ते की आज सर्व्हिस जरा डिले झालं, आज आम्ही हे मागितलं जरा ह्याच्यामध्ये जरा फरक वाटला. कारण आज 28 वर्ष ते माझी फॅमिली झालेत, माझं हॉटेल नाही आता त्यांचंच हॉटेल आहे, त्यामुळे ते लगेच सांगतात काय फरक झालं की त्यांना माझ्यापेक्षा जास्त त्यांना कळतं की अरे काहीतरी थोडं बदल झालं आहे, काय झालं का, कुक चेंज केलं का, कुक काय चेंज नसतो, माणूस तोच असतो. आज गेले 28 वर्षापासून माझा तोच शेफ आहे, सगळे शेफ ते माझेच आहे. माझे स्टाफ जवळजवळ 80% स्टाफ आहेत, हे सगळे गेले 20-25 वर्ष असे सर्व्हिस आहे सगळ्यांची. कारण त्यामुळं माझी क्वालिटीमध्ये फरक नाही आणि सगळ्या स्टाफला माझी वर्किंग स्टाईल माहिती आहे, मला काय पाहिजे, मला कस्टमर हे काही नाराज होता कामा नये, काही असेल तिथंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, काय प्रॉब्लेम डिशमध्ये लगेच डिश चेंज करा, त्याची आर्ग्युमेंट करायचंच नाही. त्याने सांगितलं आपण बसत नाही की हे नाही आमचं बरोबर, ती डिश चेंज करा, त्याला दुसरी डिश आणून द्या, आर्ग्युमेंट नाही पाहिजे. तो माणूस जाताना सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे, हॅपीली व्हायला पाहिजे, सगळ्यांनी शेक हँड करून जायला पाहिजे, हे माझं बेसिक आहे. आणि तोच माझे अजून 4 नवीन कस्टमर आणणार. मी हे स्विगी झोमॅटो वगैरे आमचे पार्सल जात होते पण ते 30% आमच्याकडनं घेत होते, आम्हाला काय मिळत नाही. मग आम्ही त्या लॉकडाऊनमध्ये एक काम केलं माझ्या मुलांनी अभिषेकनी, की स्वतःचा ॲप डेव्हलप केलं घरी बसून. होतं दुसरं काय, फोनवर सगळं केलं, स्वतःचा ॲप हाऊज ऑफ www.houseofnosh.com हे आणि सगळे माझे जे हॉटेल्स आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकले. आणि मग आम्ही त्या ॲप थ्रू पार्सल डिलिव्हरी चालू केली, आम्ही बंद केलं नाही सेकंडला लॉकडाऊनला डिलिव्हरी बंद केलं नाही, आम्ही डिलिव्हरी चालू ठेवली. चिकन चेट्टीनाड हे फार कमी हॉटेल्समध्ये मिळतं, ते पण एक साऊथ इंडियन डिश आहे पण फार कमी हॉटेलमध्ये मिळतं. आम्ही त्या चिकन चेट्टीनाडचा एक स्पेशल मसाला तयार केला, हां चिकन चेट्टीनाड तो एक स्पेशल मसाला आम्ही तयार केला, त्या मसाला बेस तयार केला, त्या बेसमध्ये आम्ही ते चिकन चेट्टीनाड देतो, ते पण खूप लोकांना आवडतं. साऊथ इंडियन प्युअर साऊथ इंडियन टेस्ट आहे, ते मंगळूर साईडचं, मंगळूर केरला साईडचं ते चिकन चेट्टीनाड आहे. आणि आंध्रा कनेक्टेड, आता कर्नाटका हे आंध्रा केरला हे कनेक्टिंग आहे सगळं,
त्यामुळे ते सगळीकडे कॉमन डिश आहे आणि चांगलं जातं. आम्ही खरं नारळाच्या ह्याच्या केळाच्या पानावर देतो आम्ही, पण आम्ही इथे केळाच्या पानाच्या तुकड्यावर ते आम्ही सर्व करतो, म्हणजे प्लेटवर ते ठेवून ते सर्व करतो. हरा नारळ हा जो प्रकार आहे म्हणजे आम्ही त्या शाळामध्ये देतो, शाळेचं पाणी काढतो, त्या पाण्यामध्ये ते कुकिंग करतो, ती डिश कुक करतो आणि ते कुक झाल्यानंतर परत ते शाळेमध्ये टाकतो. कारण काय तर त्या शाळेचं पाणीचं टेस्ट वेगळं असतं, त्यामुळं ते टाकून ते डिश तयार करून ती डिश त्या शाळेमध्ये टाकून आम्ही ते शाळेसहित सर्व करतो. मग ज्यावेळेस टेबलवर आम्ही तुम्हाला देतो त्यावेळेला ते शाळेचं वरचं झाकण आहे ना तुम्ही काढायचं आणि ते गरम गरम आपलं खायचं, त्याला एक वेगळीच टेस्ट आहे, एकदम वेगळं. एक तर नारळाचं हा सिग्नेचर डिश आहे, एक तर नारळाचं बेस आहे, नारळाचं पाणी आहे आणि ग्रेव्हीसुद्धा आमची नारळाची ह्याच्याने केलेली असते, त्यामुळं ते त्याला एक युनिक टेस्ट आहे आणि खूप लोक ते ॲप्रिशिएट करतात. प्रॉन्स पुली मुंची ही एक साऊथ इंडियन फेमस डिश आहे, ती तिखट आणि आंबट अशा ह्याच्यामध्ये ती डिश आहे आणि एकदम आमच्या साऊथ इंडियनला जे घी रोस्ट आहे, चिकन घी रोस्ट, फिश घी रोस्ट, प्रॉन्स घी रोस्ट हे प्युअर घीने केलेलं आहे. तसं हे चिकन पुली मुंची, प्रॉन्स पुली मुंची त्याचं एक वेगळं बेस वेगळं आहे, जसं चिट्टीनाडचं ग्रेव्हीचं बेस आहे तसं पुली मुंचीचं वेगळं आहे. काही लोकांना तिखट आणि थोडंसं वेगळं टाईपचं पाहिजे तर आम्ही त्यांना पुली मुंची सर्व करतो. ते म्हणतात पुली मुंची साऊथ इंडियनमध्ये आहे, साऊथ इंडियन पुली मुंची फक्त हेच एक तिखट डिश आहे. कोणी कस्टमरने सांगितलं आम्हाला तिखट पाहिजे साऊथ इंडियनमध्ये, त्या पुली मुंची एक ती डिश आहे, ती तिखट डिश आहे. नाही पुढच्या पिढीने सुद्धा आमच्या पुढच्या पिढीने हाच बिझनेस कंटिन्यू करावा अशी माझी इच्छा आहे. कारण काय आम्ही आमच्या आम्ही पार वडा शॅम्पलपासून आम्ही तुम्हाला ह्या तिकडनं इथपर्यंत आणलेलं, आता तुम्ही काहीतरी वेगळं करा. तसंच आम्ही माझ्या मुलांनी ते लेवल 5 आणि बॅबिलॉन हे जे आमचं नवीन आहे ते त्यांनी केलं, ते सगळं वेस्टर्न फूड आहे, सगळं टोटल कुझिनच वेगळं आहे. आमच्या ह्या हॉटेलच्या शेजारीच ते आहे, त्यामुळं कॉम्पिटिशन काय. लोक म्हणले अरे तू शेजारीच तुझं दुसरं हॉटेल काढतोय तर कॉम्पिटिशन, म्हणलं कॉम्पिटिशन आहे कारण इकडं जे मिळतं ते तिकडं मिळत नाही आणि तिकडं जे मिळतं ते त्या हॉटेलचं जे मिळतं ते इथं मिळत नाही. लेवल 5 आणि बॅबिलॉनचं जेवणच सगळं वेगळं आहे, सगळं प्रिपरेशन वेगळं, काही याची काही हे नाही, सिमिलरिटी नाही आहे. त्यामुळं आम्ही फ्युचर जनरेशनला आमच्या लाईनमध्ये तर यावं आणि समजा कनेक्टेड नसेल तर त्यांचं आधीचं जनरेशन जे आहे लाईनमध्ये असेल आणि त्याला आवड आहे जेवणाची आवड आहे तर त्यांनी काय करावं, त्यांनी एक वर्ष त्याला जे टाईपचं जेवण कस्टमरला द्यायचं आहे, कुझिन द्यायचं आहे, त्या टाईपच्या कुझिनमध्ये त्यांनी एक वर्ष काम करावं. त्यांनी डायरेक्ट स्वतःचं ओपन करू नये, एक वर्षानंतर त्यांनी डिसाईड करायचं की करायचं का नाही करायचं. कारण आजकाल भाडे जास्त आहेत, लॉस गेला तर तुम्ही लाखोनी लॉसमध्ये जाता आणि ते काय रिकव्हर होतं, आमचे पैसे काय लॉस गेले तर रिकव्हर होतच नाही. कारण तुम्ही त्या दिवशीला जे काय ग्रेव्ही प्रिपेअर करता काय करता, संध्याकाळी कस्टमर आले तर सगळं ते गटरीत फेकून द्यावं लागतं, दुसरं काय त्याचं काही करू शकत नाही, दुसरं इशू वापरू शकत नाही. किराणा माल आणि प्लायवूडचं दुकान काय, मटेरियल गेलं नाही गेलं तर मटेरियल परत आपल्याकडंच आहे, तर त्यांचा लॉस काय तसा होत नाही, ते पेरिशेबल नाही. आमचं टोटल 100% पेरिशेबल आहे. आजचं लाईटचं बिल कस्टमर नाही तर लाईटचं बिल आहे, कॉर्पोरेशन टॅक्स फिक्स आहे, पाण्याचं टॅक्स फिक्स आहे, रॉ मटेरियल ते फेकूनच द्यायचं, सगळेच पैसे गेले. स्टाफचा पगार आहे, सगळे गेले. तुम्हाला बिझनेस झाला नाही कॅल्क्युलेशन सगळे जातात. त्यामुळं नवीन जनरेशननी जेव्हा यायचं असेल ते आमच्या लाईनमध्ये नसेल तर त्यांना जे कुझिन करायचं असेल, ज्या टाईपचं स्पेशल रेस्टॉरंट करायचं त्या टाईपच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्यांनी एक वर्ष मिनिमम काम करायला पाहिजे. त्यामुळे त्याला लक्षात येईल की आपण हे करायचं का नाही, तर त्यानंतर त्यांनी डिसिजन घ्यावं, मग त्याचा फेलियरचं चान्सेस कमी.